नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा आत्नुरे. आज फाउंडेशन जी काही नवीन फाउंडेशन बॅच आहे, आतापर्यंत जे आपले 7 ते 8 फाउंडेशन बॅच झालेले आहेत, तर त्या बॅचबद्दल नाही तर नवीन जी फाउंडेशन बॅच, नवीन सिलेबसनुसार आता नवीन जो अभ्यासक्रम आलेला आहे प्री आणि मेन्सचा, प्रीचा तर तोच ठेवला आहे ॲज इट इज, फक्त मेन्सचा नवीन आलेला आहे. तर या प्री आणि मेन्सचं एकत्रित सगळं या फाउंडेशन बॅचमध्ये इंटिग्रेटेड आणि फाउंडेशन, म्हणजे फाउंडेशन का नाव दिले रे, कारण याच्यामध्ये स्टेट बोर्ड पण घेतली जातात, म्हणून याला काय बेसिक प्लस ॲडव्हान्स आहे, म्हणून याला फाउंडेशन असं नाव देण्यात आलेलं आहे. प्रथम प्राधान्यानं पहिली गोष्ट मला सगळ्यांना सांगतो मित्रांनो, की हा डेमो ज्यांनी बॅच लावू इच्छितात त्यांच्यासाठी आहे. ओके, की असं समजू नका की सरांनी काय की प्रत्येकालाच बॅच लावा असं म्हणतायत, तर बॅच न लावता देखील अभ्यास होतो हे प्रथम प्राधान्यानं मी सांगतो मित्रांनो. ओके, आणि ज्याला वाटतंय की बाबा आपण स्वतंत्ररित्या घरी अभ्यास करू शकत नाही आणि सरांची प्री आणि मेन्स एकत्रित, आपला काय फीस ही 10,000 आहे एकत्रित सगळ्या टोटल, आणि प्रीची 5,000 आहे. ओके, तर जर ज्यांना वाटतंय करावं तर त्यांनी बिंदास्त रीतीनं करू शकता. ओके, आणि एक लक्षात घ्यायचं मित्रांनो, ही 3 डिसेंबरला बॅच सुरू होणार आहे. ओके, ॲडमिशन आता ओपन आहे, 3 डिसेंबरला ही बॅच काय स्टार्ट होणार आहे, आणि आता बॅचला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आणि मग 3 डिसेंबरनंतर घेऊ शकतो का सर? बघा, 3 डिसेंबरनंतर ही फाउंडेशन बॅचला तुम्हाला ॲडमिशन मिळेल, पण सांगता येत नाही की 3 डिसेंबरनंतर बॅचला ॲडमिशन मिळेल, बरोबर. तर आपली बॅच आपण जनरली फाउंडेशन बॅच 3 डिसेंबरनंतर ही जी फाउंडेशन बॅच आहे ती क्लोज करणार आहेत. ओके, कितीही ॲडमिशन हो काही हो, तर 3 डिसेंबरला ॲडमिशन क्लोज करणार आहेत, म्हणजे याचा अर्थ 3 डिसेंबरनंतर कुठल्याही विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळणार नाही. ओके, पहिलं सांगतो तुम्हाला का, तर तुम्ही बघितलं असेल कंबाईन आपली जी काय बॅच आहे, कंबाईन बॅच टार्गेट 2023ची बॅच आहे, त्याच्यामध्ये मी 12 नोव्हेंबरपर्यंतच ॲडमिशन ओपन ठेवले होते. 12 नोव्हेंबर रात्री 12 वाजता आपण क्लोज केलेलं आहे. ओके, नंतर ॲडमिशन दिलेलं नाही. ओके, त्या बॅचमध्ये प्रीला जे लेक्चर होणार आहेत तेच लेक्चर या बॅचमध्येही पडतील. मग बघा, रेकॉर्डेड लेक्चर आहेत, अगोदरच रेकॉर्ड केलेले लेक्चर आहेत, आणि उत्तम प्रकारे सगळंच आपण घेतलेलं आहे. 21 सरच्या प्रश्नसंचामधला प्रत्येक प्रश्न असं घेतलेलं आहे. पण फायदा काय मग सर, रेकॉर्डेड लेक्चर आहेत, मग जुने विद्यार्थी लावले त्यांना फायदा काय? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की फेब्रुवारी एंडपर्यंत तुमचा जवळपास सिलेबस संपलेला असेल प्रीचा, आणि फाउंडेशन बॅचमध्ये मेन्सचा जवळजवळ तुमचा काय रे 50%च्या वर 55 किंवा 60% सिलेबस तुमचा संपवलेला असेल, ओके, पूर्ण केलेला असेल, आणि उरलेला जो काय आहे, लक्षात घ्या, उरलेला सिलेबस हा मेन्स नंतर जो काही 4 महिने मिळतात त्यामध्ये आपण संपवू. पण एक लक्षात घ्या ना, तुमचा प्रीची बॅच लावले त्या विद्यार्थ्याचा फक्त प्री कव्हर होईल, पण जे डिसेंबर एंडिंगपर्यंत तो 1 महिना जो मिळतो, किंवा जानेवारी 15 जानेवारीपर्यंत तुमचा मेन्स कंटिन्यू पडत राहतील लेक्चर. ओके, आणि 15 जानेवारीपासून खरे 15 फेब्रुवारी, म्हणजे याचा अर्थ 3 डिसेंबरपासून प्रीचे लेक्चर पडणार नाही असं नाही, प्रीचेही लेक्चर पडतील. पॅरल लेवलला रोज 2 ते 3 लेक्चर प्रीचे पडतील, 1 किंवा 2 लेक्चर मेन्सचे पडतील फाउंडेशन बॅचच्या विद्यार्थ्यांना. म्हणजे फाउंडेशन लावणाऱ्याचा हे फायदा आहे की आतापासूनच त्यांचं मराठी आणि इंग्रजी सुरू होईल, आणि जीएसला देखील त्यांना काय रे सहकार वगैरे जे काय एन्व्हायरमेंट वेगवेगळे पॉईंट आहेत ते प्रीच्या अगोदर तुम्हाला पडले जातील. ओके, म्हणजे तुम्हाला फायदा होईल तिथं. मला हे सांगायचं आहे की मग काय अनकॉमन जे काय पॉईंट आहेत थोडेफार तर ते मेन्सला होतील, त्यामुळे फाउंडेशन बॅच खूप महत्वाचे आहे. आणि जे प्रीची बॅच जॉईन केली आहे त्या प्रीच्या बॅचचे सगळे लेक्चर याच्यामध्ये पडतील. सर्वात महत्वाचं काय आहे, रेकॉर्डेड लेक्चर आहेत, मग काय फायदा सर? तर फेब्रुवारी एंडला संपल्यानंतर मार्च आणि एप्रिल लाईव्ह असतील. तुम्ही बघितलं असेल प्रायोरिटी बॅचच्या विद्यार्थ्याला विचारा, कंटिन्यू लाईव्ह असतील, आणि त्या लाईव्हमध्ये सर्वात जास्त कार्य अभ्यास होतो, रिव्हिजन करून घेतलं जाईल. ज्यांनी फेब्रुवारी एंडिंगपर्यंत हे सगळे लेक्चर बघून तुम्ही सगळं तोंडपाठ कराल, पुन्हा पुन्हा लेक्चर बघून क्वेश्चन बघून तुम्ही जेव्हा परफेक्ट व्हाल त्यानंतर तुमचे मॅक्सिमम रिव्हिजन मी स्वतः करून घेतो मार्च पासून. म्हणून एक लक्षात घ्या, ही बॅचचे फायदे तुम्हाला जास्त आहेत, निश्चिंत आहेत, हे मला सरळ स्पष्ट सांगतो. ओके, तर बॅच कशी होईल, पहिलं बघा, ऍडमिशन तुमचे ओपन 3 डिसेंबरपर्यंत, म्हणजे आजपासून 3 डिसेंबरपर्यंत तुम्ही ऍडमिशन फाउंडेशन बॅचमध्ये घेऊ शकता. ओके, आणि फीस जी काय आहे ती 10,000 आहे. ह्या बॅचचा कालावधी एक आपण बऱ्याच बॅचला वाढून पण दिलं आहे, 1 वर्ष आहे. पण जुन्या बॅचेस बघितला तर यांना जुन्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी कोणीही ऍडमिशन घेऊ नये. पहिलं सांगतोय फाउंडेशन किती रे, 8वी पण आहे ना फाउंडेशन याच्यामध्ये. हां, तर बघा, पहिली 2री 3री 4थी बॅच हे 30 एप्रिलपर्यंत केले. ओके,
आता यांना दीड दोन वर्ष होतात, बरोबर ना, दीड वर्ष 30 एप्रिल 2023 पर्यंत त्यांना आपण पहिल्याही दोन तीन वेळेस वाढवलंय, दोन वेळेस. आता ह्यांना 30 एप्रिलची परीक्षा संपेपर्यंत तुमची हे ठेवलेली आहे. आणि जे फाउंडेशन बॅचेस 5, 6, 7 आहेत 15 सप्टेंबर पर्यंत, का वाढवलं रे? मी जर बंद केलं असतं, टाईम जे एक वर्ष झालं संपलं, बंद केलं असतं तर काय परिणाम झाला असता? काही नाही. पण काय की पुन्हा त्या विद्यार्थ्याला फीस भरायला लावणं कितपत योग्य आहे, बरोबर ना? त्याचा नवीन सिलेबस आला तर या सगळ्या बॅचेसमध्ये जुन्या सगळ्या बॅचेसनं ॲडमिशन घेऊ नका. ज्या जुन्या बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांनी ॲडमिशन या फाउंडेशन बॅचमध्ये घेऊ नका. का? तर या फाउंडेशन बॅचच्या विद्यार्थ्यांनी का घेऊ नका म्हणतोय, त्यांना सगळा सिलेबस नवीन, काय न्यू सिलेबस घेतला जाईल, नवीन सिलेबस घेतला जाईल. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी फाउंडेशन बॅच जॉईन करण्याची गरज नाही. ओके, म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांनी जी काही फाउंडेशन बॅचमध्ये आहेत, जुन्या अभ्यासक्रम बॅचेसमध्ये ॲडमिशन असलेल्या आणि कालावधी संपत असलेल्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून अरे फाउंडेशन बॅचेसच्या कालावधी वाढवण्याचा आणि त्या सर्व बॅचेसमध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार मुख्यच्या सिलेबस शिकवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. ओके, त्यामुळं बिंदास रा, त्या विद्यार्थ्यांनी इथं मात्र ॲडमिशन घेऊ नका. ओके, तर बघा कोणकोणत्या पोस्टसाठी ही फाउंडेशन बॅच असणार आहे. फाउंडेशन म्हणजे काय रे? बेसिक जे स्टेट बोर्ड प्लस प्रीचं सगळं कव्हर केलं जाईल आणि मेन्सही कव्हर केलं जाईल. आणि जे 30 एप्रिल टार्गेट बॅच आहे ती फक्त प्रीसाठी आहे. ज्यांनी जिनी ॲडमिशन घेतलं आहे ते तुम्हाला डिफरन्स सांगतोय बघा. आणि हे कार्य गट ब आणि गट क या दोन्हीच्याही प्री आणि मेन्ससाठी असेल. सहाय्यक कक्ष अधिकारी याच्यात काय काय आहेत बघा, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबद्धक श्रेणी, कर सहाय्यक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक, लिपिक टंकलेखन, तांत्रिक सहाय्यक विमा संचनालय. ओके, आणि अजून एक कोणता आहे रे, अजून एक पोस्ट आहे AMVI. ओके, AMVI पण आहे, पण AMVIचा आपण फक्त प्री कव्हर केली जाईल, मेन्स नाही, लक्षात ठेवा पहिलंच. ओके, AMVIच्या विद्यार्थ्यांना तर यांचं प्री आणि मेन्स एकत्र होईल, प्री आणि मेन्स एकत्र होईल. ज्यांनी कोणी बघा, मग RTOचा आपण वेगळी मेन्सची बॅच टाकू वाटलंच तर. ओके, पण बघा RTOचे प्री जे काय आहे ती इथं एकत्र घेतली जाईल. म्हणून RTOच्या विद्यार्थ्यांनी प्रीचीच बॅच जॉईन करावी, मेन्सची नाही. ही फाउंडेशन बॅच जॉईन करू नये. ओके, तर ही जी बॅच जी काय एवढ्या सगळ्या लोकांसाठी, या पोस्टची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. आता या बॅचेसमध्ये काय असणार आहे लक्षात घ्या, तर कशा पद्धतीनं शिकवलं गेलेलं आहे, ओके, किंवा शिकवलं जाणार आहे. तर बघा प्रत्येक टॉपिक, पहिलं टॉपिक काय रे लेक्चर होईल, त्यानंतर मग काय होतील रे क्वेश्चन शिकाय रे, त्याच्यावरली क्वेश्चन घेतली जातील, ती 21,000 मधली, प्रत्येक प्रश्न 21,000 मधला त्या ठिकाणी घेतला जाईल. आणि काय रे टॉपिक आणि त्यानंतर 21,000 मधले त्या रिलेटेड सगळी क्वेश्चन घेतली जातील. मग तो राज्यसभा मेन्सचा असो, राज्यसभा पूर्वचा असो, फॉरेस्ट असो, ॲग्रिकल्चर असो, किंवा काय रे क्लर्क असो, काय सगळे सगळे कंबाईन गट ब गटकचे पूर्व मुख्यचे असो, कोणतेही असो, 11 पासून आतापर्यंतची सगळी प्रश्न या ठिकाणी घेतली जातील. आणि बॅच केल्यानंतर त्या टॉपिकवरला तुम्ही कुठलाही प्रश्न सोडवा. तुम्ही जुन्या विद्यार्थ्याला विचारूनच जॉईन करू शकता, तुम्हाला कुठल्याही प्रश्नाची काय अडचण येणार नाही, निश्चिंत आहे. आलं लक्षात? तर याच्यामध्ये बेसिक सगळे जे काय स्टेट बोर्डही घेतले जातील. ओके, म्हणजे बॅचमध्ये काय काय आहे. मग पण सर असं बऱ्याच जणांना वाटतं की बाबा हे व्हिडिओ बघितल्यानंतर बाकी काही वाचायला पाहिजे का सोबत, तर बघा फक्त ज्यांनी अजिबात कधीही वाचलं नाही त्यांनी एकदा कुठलेही रेफरन्स बुक वाचून घेऊ शकता. ओके, नाही वाचलात तरी फाउंडेशन बॅचमध्ये काही अडचण येत नाही. तर इथं काय काय शिकवलं जातं आहे, टेक्स्ट बुक्स जे रिलेटेड जे आहेत आपल्या कंबाईनला, त्यानंतर सगळी संदर्भ पुस्तकं मी स्वतः वाचतो, संदर्भ पुस्तकं सगळे वाचूनच मी येत असतो, त्यामुळं तुम्हाला संदर्भ पुस्तकं वाचण्याची गरज नाही या ठिकाणी. ओके, काही वाचायची गरज नाही, डायरेक्टली प्रश्न सोडवता येईल तुम्हाला, काहीही मी तुम्हाला हे लिहून देतो, प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवता येईल याची हमी देतो. ओके, 99.99%. ओके, एखादा समजा अरे आपण शिकवल्याच्या बाहेर एकदम आला तर ते कुठल्याही मटेरियलमध्ये जनरल तुम्हाला सापडणार नाही, हे निश्चिंत आहे. म्हणजे असं बघा आयोगाच्या 100 च्या 100 प्रश्न जमतील का रे? नाही, हे तर तुम्हाला कदापि बोलणार नाही मी. ओके, पण तुम्हाला 60 ते 65% प्रश्न जी पास होण्यासाठी लागतात ती मात्र 100% जमणार का? आणि जे प्रश्न एखाद्या समजा 15 प्रश्न एखाद्या पॉईंटवर येणार असतील, प्रीचं तर सेम सिलेबस आहे, त्यामुळे काय अडचण नाही. मेन्सचा सिलेबस वेगळा आहे. बघा जे काय पॉईंटवर वेगळा काय वेगळा प्रश्न बाहेरचा येईल इन जनरल मटेरियलमधला असणार नाही, तो तुम्हाला येणार नाही, बाहेरच्यांना पण येणार नाही. ओके, पण जे काय मटेरियलमधलं आहे, जी मटेरियलमधलं सगळ्यात जे काय तुम्ही इतर मटेरियल वाचू शकत नाही ते सगळं मटेरियल मी वाचलेलं आहे, आणि मी वाचून ते सगळं तुम्हाला शिकवत असतो, त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही याची शाश्वती मी देतो. ओके, म्हणून त्यानंतर मग काय रे 21,000 मधला, बघा आता याच्या बाहेर काही नसतं रे, 21,000 मधले प्रत्येक प्रश्न आपण घेणार आहोत. ओके, ही झालं तुमचं GS, प्री आणि मेन्सचं जे काय GS मधला बोलतोय, प्री आणि मेन्सच्या बाबतीत.
आणि राहिला प्रश्न तुमचा काय रे आता मराठी आणि इंग्रजीचा, तर मराठी इंग्रजीला देखील आपलं काय रे सगळं टॉपिक शिकवला जाईल, त्या या टॉपिकच्या सोबतच काय रे तुमचं नवोदय शिष्यवर्ती याच्यामधली जी काय व्होकॅब्युलरी आहे तीही घेतली जाईल, नव्या नाही ओके, आता ज्या फाउंडेशन जुन्या आहेत त्याच्यामधल्या सोडून ही नव्याने इथं व्होकॅब्युलरी घेतली जाईल. आणि इंग्लिशला, इंग्लिशला असेल किंवा मराठीला असेल, मराठी आणि इंग्लिशला लक्षात ठेवा मित्रांनो, 1984 ते 2022 पर्यंतचा प्रत्येक प्रश्न सोडून घेतला जाईल. ओके, तर ही बघा एवढं कुठेही घेतलं जात नाही, एवढं सगळं तुम्हाला कार्य प्री आणि मेन्स एकत्रित या सगळा जो काय आहे तो या ठिकाणी घेतला जाईल. आणि एकदा बॅच बघा, तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला विचारा ज्यांनी बॅच केलेली आहे, मी माझा मोठेपणा करत नाही, बॅच लावलेल्या विद्यार्थ्याला विचारायचं की बाबा तुला बॅच लावल्यानंतर तुझ्यामध्ये आउटस्टँडिंग चेंजेस झालेत का नाही, थोडं एक मार्क वाढला त्याला काय चेंजेस म्हणत नाही, तो स्वतः केला तरी वाढले असते, पण आउटस्टँडिंग जी काय मागच्या 4 वर्षापासून तो 1-2 मार्कच त्याचे वाढत नाहीत आणि तिथंच तो अडकतोय, अशा विद्यार्थ्यामध्ये हे आउटस्टँडिंग चेंजेस झालेले आहेत. ते कशामुळं, हे बघा कुठलाही व्यक्ती जर समजा शिकवताना, बघा विद्यार्थ्यांनी पण अभ्यास करताना प्रामाणिकतेनं केलं पाहिजे आणि शिकवणाऱ्या व्यक्तीनंही प्रामाणिकता ठेवून शिकवलं पाहिजे, तरच ते विद्यार्थ्याचा रिझल्ट येतो बरोबर. आणि कंटिन्युअसली बघा प्रत्येक मोमेंटला, प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी जर मी जर समजा तुमच्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह राहिलो तर तुम्हाला अडचणच येणार नाही ना रे, लक्षात. म्हणून जे सांगतोय आता बऱ्याच विद्यार्थी, तुम्ही गट क चा पेपर बघितला असेल, गट ब चा पेपर बघितला असेल, मी शिकवलेलं त्यांना ऍज इट इज आठवलेलं आहे. का आठवलं की त्या ठिकाणचा तो बऱ्याच, बघा मी कधी असं करत नाही की बाबा याच्यामध्ये चला रे हे आला चला चला सांगतोय, ते बघा आपल्या नोट्समधला ह्या पेज नंबर, ते काय गरज नाही, ते सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांजवळच नोट्स आहेत किंवा सगळ्यांजवळच मटेरियल आहे, पण मी सांगायची गरज नाही, ते विद्यार्थी सांगतात बिचारी, कळलं. मला हे सांगायचं आहे की या बॅचमध्ये तुम्ही बॅच केलात आणि का, की बॅचमध्ये सांगण्याचं का गरजेचं असतंय की जिथं आपण पोहोचू शकत नाही, मी घेतोय सगळं पण कोणाला माहितीही नसते, कुणी काय रे कुणी तिकडं नंदुरबारचा असतो तर कुणी इकडं कोल्हापूरचा असतो, तर इकडं कुणी औरंगाबादचा असतो, तर इकडं कुणी नागपूरचा असतो, भंडाराचा असतो, गोंदियाचा असतो, त्याच्यापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं एकमेव माध्यम म्हणजे हे यूट्यूब आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे मी सांगतोय. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना इच्छा आहे की बाबा फाउंडेशन बॅच करावी, अगदी नवीन असला तर त्यांनी बिंदास्त फाउंडेशन बॅच करा, आणि जुन्या विद्यार्थ्यांना वाटलं की आपलं चांगलं आहे सर मला काय करायची गरज नाही तर बिंदास्त करू नका, त्यांच्यासाठीही मी प्लॅन देतो, काय प्रॉब्लेम नाही, बॅच लावावी असंच काही बंधन नाही. पण ज्यांना वाटतंय की बाबा आपण करे की बॅच लावल्यानंतर काय होतं, बघा रोजच्या रोज लेक्चर पडतील, ते लेक्चर बघितले, लाईव्ह आल्यानंतर काय रे 8 दिवसाला लाईव्ह येत असतो, आल्यानंतर मग काय तुमचे पॉईंट क्लिअर होतात, आपण काय करतो सराव ते जे 8 दिवसात शिकवलेले असते, 8 दिवसात शिकवलेले रिव्हिजन करून घेतलं जातंय आणि त्या 8 दिवसात लगेच रिव्हिजन होते, कुठली अडचण आली लगेच तुमची क्लिअर होते, त्यामुळे तुम्ही काय टचमध्ये असता आणि तुम्हाला स्वतः अभ्यास करताना आपण कुठं आहोत हे कळणार नाही, पण जेव्हा तुम्ही एकत्र अभ्यास करता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो. त्यामुळे ही बॅच अत्यंत सर्व कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे, ते जुना असो नवीन असो कोणताही विद्यार्थी असो, तर किंवा गृहिणी असो किंवा जॉबवाले असेल, रोज पडणारच किती रे 3-1 लेक्चर 3-4 लेक्चर, तर ते प्रॉपरली कव्हर केला तर तुम्हाला कुठलीही अडचण या बॅचमध्ये येणार नाही, आलं लक्षात. आणि ज्यांना वाटतंय की खरंच मी प्रामाणिकपणे करू शकतो, जर असं नाही की बघा आपल्या बॅचमध्ये मी असं कधी केलेलं नाही, ऑनलाईन आहे, मी कशाला मग एवढंच की 15 मला बऱ्याच जणी म्हणलेलं आहे की अरे का सर तुम्ही क्लोज करताय, तुम्हाला काय नको आहेत का पोरं, मग काय बॅचेस 2-4 महिन्याला 2, 3-4 महिन्याला 1, असं नाही, काय बॅचेस मी आता काय केलेलं आहे की क्लोज करण्याचं कारण काय आहे की बाबा कंबाईन टार्गेट बॅच देखील आपण क्लोज केलेले आहे, की विद्यार्थ्यांना काय करायचं आहे की बाबा त्यांनी जर 3 डिसेंबरला बरोबर जॉईन केलेले असेल तर ते सगळ्याजण जर काय रे सिलेबस त्यांचा कंटिन्यू त्याच लेवलला चालू असेल, एक मग एक पुढं असेल, तर ते विद्यार्थी का रे त्याला ते वाटणार की यार आपलं होणार नाही, आता एवढं लई सगळं पेंडिंग पडलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांचं नुकसान नकोय, मला पोरं नको आहेत का, मला पैसे नको आहेत का, पण पैशाही पेक्षा विद्यार्थ्यांचं हित महत्वाचं आहे, त्यामुळे मी त्या बॅचेसला त्या टायमिंगला क्लोज करत असतो मित्रांनो. 3 डिसेंबरला ही बॅच क्लोज होणार आहे, तर 3 डिसेंबरपर्यंत तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आता ज्याला म्हणायला कोणी काही म्हणू शकते, स्टंट आहे, फंड आहे, काही आहे, काही म्हणू शकते कोणी, पण तशा प्रकारचा माझा कुठलाही उद्देश नाही. आणि माझं हेच सांगतोय मी की विद्यार्थ्यांना काय 3 डिसेंबरपर्यंत देण्याचं कारण हे आहे की 3 डिसेंबरनंतर कोणी 10 तारखेला घेईल, कोणी 1 जानेवारीला घेईल, मग त्याला काय फायदा होणार आहे बिचाऱ्याला, म्हणून ती बॅच क्लोज झाली पाहिजे, हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. 3 डिसेंबरला सगळी बॅच सुरू झाली की एकदाच सगळेजण त्या एकाच वेनं चालतील आणि त्यांना लाईव्हमध्ये देखील त्यांना काय
कमीपणा वाटणार नाही की अरे आपलं झालेलं नाही, आपलं कम्प्लीट नाही झालेलं, आणि मला पण काय रे, जर विद्यार्थी जास्त असले काय कमी असले काय तेवढे मला काय हॉल थोडंच बसायचा जागा लागणार आहे. त्यामुळं बघा, तरी मी नको, मी कशासाठी क्लोज केलं आहे तुम्ही बघा, कितीतरी विद्यार्थी आता वेटिंगला आहेत, तरी देखील त्यांना गट कला ॲडमिशन दिलेलं नाही, सॉरी गट ब गट कच्या जी काय आपली टार्गेट बॅच आहे त्याला ॲडमिशन दिलेलं नाही. कारण काय रे बाबा ॲडमिशन न देण्याचं, की ते तत्वानिशी वागलं पाहिजे, त्या तारखेला बंद म्हणजे बंदच झालं पाहिजे. त्या तुम्ही त्या तारखेपर्यंत ॲडमिशन घेतलात नाही घेतलात काय ते तुमच्या मनावर आहे, पण जर घेतलेला असाल विद्यार्थी मग नाही घेतला तर म्हणजे काय त्यांनी नंतर घेतला त्या बिचाऱ्याचं ते सिलेबस राहून जाईल ना, आपला पैसे येतील पण त्याचं नुकसान होईल ना, मग ते नुकसान नको आहे. म्हणून मी हे काय टाइमला क्लोज करण्याचा निर्णय घेतलेले. ओके, तर म्हणून फाउंडेशन बॅचमध्ये तुमचा हे सगळ्या गोष्टी प्री आणि मेन्सच्या सगळ्या गोष्टी तुमच्या होतील. प्रत्येक टॉपिक अगदी डीप शिकवला जाईल. ते शिकवल्यानंतर 21 आर जो प्रश्न संच आहे आपला, त्या प्रश्न संचामध्ये जे लेटेस्ट टू ओल्ड क्वेश्चन आहेत, जे काय राज्यसेवा कंबाई राज्यसेवा पूर्व मुख्य फाउंडेशन करे गड ब गड क पूर्व मुख्य असतील किंवा फॉरेस्ट असेल ॲग्रिकल्चर असेल, या सगळ्या परीक्षेमधले प्रश्न त्या टॉपिकवरली सगळी सोडून घेतली जातील. आणि त्यानंतर हे सगळं शिकून झाल्यानंतर काय 8 दिवसात शिकून झाल्यानंतर संडे किंवा सॅटर्डेला लाईव्हच्या माध्यमातून रिव्हिजन देखील घेतलं जाईल. तर अशा पद्धतीनं हा लेक्चर तुमचे काय फाउंडेशन बॅच होणार आहे. ज्यांनी कोणी इच्छुक असतील त्यांनी आपल्या जे काय बॅचचा जो काय आपला नंबर आहे तर त्या बॅचच्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ओके, 9011 9444 3 याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फाउंडेशन बॅचच्या विद्यार्थ्यांनी. ओके, आणि ज्यांना खरंच काही जिन्युअन अडचण आहे त्यांनी पण याच्यावर कॉल करून कळवू शकता की सर मला खरंच अडचण आहे, कारण कुणाची पैशामुळं खूप अशी बाबा काही जणांची अडचण खरंच असते, आणि त्यांची अडचण असेल आणि अडचणीच्या विद्यार्थ्याला पैशामुळे अडचणूक करणं हे उत्तम शिक्षकाचं कधीच लक्षण नसतंय. म्हणून ज्या विद्यार्थ्याला खरंच अडचण आहे त्या विद्यार्थ्यांनी या नंबरवर बिंदास्त कळवावं. ओके, त्यांना सूट दिली जाईल निश्चिंत. ओके, आजपर्यंत आपण सगळ्या कोणत्याही विद्यार्थ्याला नाही म्हणलेलं नाही, माझ्यापर्यंत आला आहे आणि त्याला नाही म्हणलं असं कुठलं झालंय असेल तर मला बिंदास्त कळवू शकता. ओके, तर ही बॅच जी काय फाउंडेशन बॅच 3 डिसेंबरला सुरू होणार आहे. बघा, तोपर्यंत तुम्ही त्या 3 डिसेंबरपर्यंत जॉईन करणं गरजेचं आहे. या बॅचमध्ये पेपर होतील का? सराव पेपर पण होतील, पण जास्त सराव पेपरला मी जास्त भर न देता आयोगाच्या प्रश्नावर जास्त भर देतो. हे मागच्या फाउंडेशनच्या बॅचला देखील विचारू शकता तुम्ही, मला सराव पेपरचा जास्त तिरस्कार आहे. बघा काय रे, हा मिनिमम तिरस्कार आपण घेऊ 100%, पण काय सराव प्रश्न ही काय रे आपण काढलेले असतात, पण एवढी आयोगाचे प्रश्न असताना त्या प्रश्नामध्ये नेमकं काय? आता बघा, एक नॉर्मल प्रश्न एक मराठीमध्ये आला होता, काय रे काय प्रश्न आला होता? ये बरोबर आहे का रे वाक्य? मराठीत 9 सर्वनामे आहेत, वाक्य बरोबर आहे का? वाक्य चुकीचं आहे मित्रांनो, 9 नाही, हे चुकीचं आहे वाक्य. का रे? इथं काय पाहिजे? मूळ सर्वनामे. एवढं वाचण्याकडे आपण लक्ष देतो का रे? नाही. हे कशावरून कळते? प्रश्नाकडे बघितल्यानंतर. प्रश्नाकडे बघितल्याशिवाय कळत नाही कुठलंही. बघा, हेच म्हणून नाही, हेच नाही, अनेक प्रश्न आहेत. आता प्रतिबंधात्मक स्थान बघता, किती जणांनी वाचलं रे? कोणत्या सूचीमध्ये? ते म्हणते केंद्र सूची, कोणी म्हणते राज्य सूची, 2 सूचीमध्ये आहे, हे तरी पहिले लक्षात आलं पाहिजे. बरोबर, म्हणजे काही काही गोष्टी आपल्याला ते आपण त्याच्याकडे त्या दृष्टीनंच बघत नाही, मग ते कसं लक्षात राहणार आहे? काही गोष्टी ट्रिक्सनं, काही गोष्टी तुमच्या काय रे ती कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं असतंय. आता इकॉनॉमिक्सला भला मोठा सिलेबस दिलेला आहे, जर त्या कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तुमच्या, तर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर काही तुम्हाला प्रश्न सुटणार नाहीत मित्रांनो. एन्व्हायरमेंट असेल, सहकार असेल, म्हणजे एन्व्हायरमेंट सहकार, नंतर काय रे रिमोट सेन्सिंग असेल किंवा मग काय रे आयटी असेल, या सगळा जो काय नवीन भाग आहे तो सगळा या ठिकाणी शिकवला जाईल. त्यामुळे बिंदास रहा. मॅक्झिमम तुम्हाला हे पण सांगतोय की मॅक्झिमम जी काही सब्जेक्ट आहेत ते मी स्वतः घेतो, त्यामुळं तुम्ही फाउंडेशन बॅचचे पूर्ण विचारा, त्यामुळं कुठलीही प्रकारची अडचण येत नाही. मी शिकवलेला कुठलाही विद्यार्थी आजपर्यंत मला येऊन म्हणलेलं नाही की सर खरंच मला हे समजलेलं नाही. निश्चिंत कुठल्याही जुन्या विद्यार्थ्याला विचारूनच तुम्ही काय करू शकता? बॅच जॉईन करू शकता. ओके, का? तर मी स्वतः तेवढं प्रिपेअर करूनच या ठिकाणी उभा असतो, त्यामुळं विद्यार्थ्याला अडचण येईल, कारण कोणत्या विद्यार्थ्याची काय अडचण असू शकते हे सगळा अभ्यास करून आणि प्रश्नांचा सगळा अभ्यास करून तुमच्या समोर आले असते. त्यामुळं कुठलीही अडचण
कदापि येणार नाही. आणि लक्षात घ्या या फाउंडेशन बॅचला मित्रांनो, ही फाउंडेशन बॅच या तुमच्या सगळ्या 10 पोस्ट साठी पूर्व आणि मुख्य साठी असणार आहे. पूर्वही होईल, याच्यात तुमचं मुख्यही होईल. ओके, त्यामुळं आणि आत्ता सर पूर्वला टार्गेट केलं जाईल का या बॅचमध्ये? निश्चिंत, आत्ता सध्या पूर्वला टार्गेट केलं जाईल. जसं तुमची टार्गेट बॅच आहे तसं याच्यामध्येही पूर्वला टार्गेट केलं जाईल. पण सोबत सोबत मेन्स पण अगदी का रे प्री झाली की मेन्स सगळं मेन्स नवीनच असलं तर मग अवघड होत आहे. तर प्रीच्या अगोदर बऱ्यापैकी आपण मराठी पहिल्या पेपरमधला एखादा पॉईंट मराठी आपण कंप्लीट करून घेऊ. दुसऱ्या पेपरमधला काहीतरी सहकार वगैरे एन्व्हायरमेंट वगैरे कव्हर करून घेऊ. म्हणजे तुम्हाला काय जाईल की सोपं जाईल. मेन्सला खूप कमी मटेरियल राहील रीड करण्यासाठी. आणि 3-1 महिने 3.5 महिने आपण प्रीच्या अगोदर दुसरं काही करणारच नाहीत. म्हणजे याचा अर्थ 3 डिसेंबरपासून आपण प्री टाकणार नाही असं आहे का रे? प्रीचं पण टाकणार आहेत. त्यामुळं प्री मेन्स होणार आहे. त्यामुळं बिंदास रहा या बॅचमध्ये लावलेल्या फाउंडेशनमध्ये लावलेल्या. तुम्ही मागच्या 7-8 बॅचेसमधल्या तुम्ही हजारो विद्यार्थी आहेत त्यांना विचारू शकता किंवा खरंच की बाबा या बॅचमध्ये खरंच तुम्हाला फायदा झालाय का, तर ते तुम्हाला निश्चित सांगतील. तर मित्रांनो, हे व्यवस्थित जर केलात फाउंडेशन बॅच तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. येणारी बघा वर्षभर पुन्हा परीक्षा होणार नाही. तर तुम्हाला या बॅचला जी काय बॅच आपली 30 एप्रिलला 2023 मध्ये होणार आहे, तर या 23 बॅचमध्ये जर आपला हुकू द्यायचं नसेल आणि 23 प्री असेल मेन्स असेल हुकू द्यायची नसेल तर निश्चिंत तुम्ही जॉईन करू शकता. ओके, असं नाही की बाबा बॅच लावली म्हणजेच पास होते असंही नाही. पहिलेच तुम्हाला सांगतोय की नक्की तुमचे मार्क मात्र इम्प्रूव्ह होतील. तुम्ही जर मी सांगितलेल्या मार्गावर चाललात, बॅच लावल्यानंतरही बरीच काय करतात व्हिडिओज बघत नाहीत, मग त्यांना काय फायदा होणार आहे? बॅच लावून जर तुम्ही व्हिडिओवर डिपेंड राहिलात, मी काय म्हणतोय कुठलंही मटेरियल वाचायची गरज नाही हे सांगतो, निश्चिंत सांगतो. अजून काय पाहिजे? मी जे शिकवतोय त्याला तुम्हाला मार्केटमधलं एकही मटेरियल वाचण्याची निश्चिंत काय रे गरजच नाही. हे 100% खरं आहे, हे तुम्हाला मी आवर्जून सांगतोय. काहीच वाचायची गरज नाही. प्रश्न सुटला ना मला डायरेक्ट यायचं, सर की मला काय समजत नाही बरं का, मला तुम्ही हे काय मला हे बॅच नको आहे, बिंदास सांग. पण आजपर्यंत कुणी आलं नाही या बाबतीत लक्षात, म्हणून समजतंय. ओके, त्यामुळं बिंदास राहा मित्रांनो. फाउंडेशन बॅचला या कंबाईंड फाउंडेशन बॅच 3 डिसेंबर 2022 पर्यंतच तुमच्यासाठी ऍडमिशन ओपन असतील, त्यानंतर मात्र ऍडमिशन ओपन असणार नाहीत. ओके, म्हणून हे युट्यूबला टाकण्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामधल्या कानाकोपरापर्यंत म्हणजे बांदापर्यंतल्या विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. ज्याला खरंच गरज आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत हे व्हिडिओ गेला पाहिजे. आणि तुम्हाला जमत असेल तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी काय तर लिंक पाठवू शकता तुमची तुमच्या मित्रापर्यंत वगैरे. तुम्हाला खरंच चांगलं वाटलं तर ओके पाठवून मॅक्झिमम विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा, की जेणेकरून काय होईल की ते जे काय गरजू विद्यार्थी आहेत खरंच ज्यांची परिस्थिती खूप खराब आहे त्यांच्या सूचना देखील मला देऊ शकता. असं काही नाही की अरे पैसे दिले म्हणजे त्याला द्यावं, असा कुठलाही उद्देश माझा नसतो. ओके, आणि ज्याला खरंच मनापासून काही बाबा खूप खरंच तू खूप अडचणीत आहे तर अशा विद्यार्थ्यांना देखील आपण निश्चिंत मदत करू. आजपर्यंत केलेलं आहे याच्या पुढेही करणार आहेत, निश्चिंत करणार. पर एक लक्षात घ्या, तो जिन्युइन असला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच वाटतंय खरंच की आपण ही बॅच लावल्यानंतर आपण खरंच पास होऊ शकतो, आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते, तर त्याच विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करावी. या बॅचमध्ये प्रीचा पूर्ण सिलेबस मेन्सचा पूर्ण सिलेबस घेतला जाईल. ओके, मॅथ रिझनिंगचा विषय आहे, बऱ्याच जण मॅथ रिझनिंगवर पण विचारत होते, तर मॅथ रिझनिंगला महेश पांढरे सरांनी पूर्वीच घेतलेलं आहे किंवा नवीन आपण मॅथ रिझनिंगचं माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी घेईल ते मॅथ रिझनिंग. ओके, बाकी जवळपास सगळे विषय जे काय आहेत मी ते स्वतः घेतो. ओके, मॅथ रिझनिंग पण या फाउंडेशन बॅचमध्ये टाकलं जाईल. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याने मनामध्ये संभ्रम न ठेवता तुमचं सगळेच विषय या ठिकाणी घेतले जातील याची मी तुम्हाला शाश्वती देतो. धन्यवाद मित्रांनो.